ऐश्वर्या भालेराव वज्रधारे न्यूज मध्ये आपलं स्वागत। अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरामुळे प्रचंड मोठी हानी झाली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। आता हळूहळू पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर त्यांच्या समोर खरी समस्या उभी राहिली। घरात चिखलाचा खच काढताना लोकांच्या नाकी नऊ येत आहे, तर अनेक वस्तू वाहून गेल्यानं पुढच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्नही त्यांच्या समोर आहे। शासनाने वेळीच या सगळ्यांकडे गांभीर्याने लक्ष देणं अपेक्षित आहे। चला तर पाहूयात भिलवडी गावातील पंचशील नगर मधील पुरानंतर इथे काय परिस्थिती आहे। आमची गोटा सगळं उद्ध्वस्त झाल्यात। आमची दोन रेडकं बघतात की पाणी चढायला आलं, आम्ही येत नाही म्हणून इथंच बांधलेली दोन रेडकं पण मेली पाण्याने इथं, आणि ही घर दोन ठिकाणी पडली, इकडं पण पडले आणि तिकडं पण पडले। भांडी बिंडी सगळी गेलेत आमची, काय सुद्धा राहिले। होय, हो का, हीच किंवा ही गोटा ही दिसते नाही पत्र्याचा, ही गोटा जमीन दोस्त झाले तो तुमचा गोटा, आणि ते राहतेला घर घर दोन ठिकाणी पडल्या सगळं पत्र शेड बीड दोन रेडकं मेली ह्यात आमची। पाणी येत नाही म्हणून आम्ही इथंच गा पाण्यातच होतो, एवढी येत नाही वर्षाला म्हणून, तर पाण्याला अचानकच गेली ते रात्रीच। तुमची जनावरं देखील गेली गेलीत, भांडी बिंडी सगळं करा पडल्यावर काय राहतंय ते सगळं होऊन गेलेत आमचं। आता काय सुद्धा नाही, आम्ही पट्टी बांधून राहायला पाहिजे ते घरात ज्या वस्तू होत्या त्या सगळे गेलेत आमचे, हो काही सुद्धा नाही। आता काय आतापर्यंत काय मदत वगैरे कुठल्या मदत, तिकडं बाहेर आलो तिथं म्हणजे नाव नोंदवा ह्या करा असं काही मिळालं पण नाही, आणि इथं पण गाड्या येते ते तेवढे आमचं वाटूळ झाले ती झाले, आणि यांच्या मागं पळायचं का तर पॉट आहे, शेवटी सोडायला राहतच नाही कोणाची बी, मागून घ्यायलाच पाहिजे कशी तर। हो काही भरून भरून असं जाते ते एका माणसाला सुद्धा दिली आहे तिने, आणि पाणी जे येत नाही तिथे तिकडेच गप्प व्हायला आलं। आता आम्ही पहिल्यांदा इथं पाणी आलं तेव्हा आम्ही असा सगळा पसारा भरला, घरातले सगळे आधार कार्ड त्यांनी सगळं माझ्या वया पुस्तकं सगळी भिजल्या, ती काय दप्तर वाहून गेलंय, आणि सगळी घराचे आधार कार्ड घराची सगळी कागदपत्र त्यांनी सगळी बुडल्या ती भिजल्या ती सगळी। आणि आता आता ही आमच्या काकींची ही सगळं आमच्या काकींचे दोन रेडकं दोन रेडकं मेले ती पाप सगळं चौकड विपट सगळं घर पडले, आणि काय आणि सगळं अनुदान येते इथं आम्हाला काहीच मिळत नाही, सगळं जातात सगळ्या गाड्यावर, आणि इथं मागितलं तर पुढे या म्हणते पुढे गेले काय देत नाही, जावं म्हणते सगळ्या ती सगळ्या माग देतात त्यांना, घरातलं गॅस बीस सगळं चटणी तेल सगळं वया गेले होऊन गेलं, आणि वया बिया माझं सगळं ही झाले। 8 दिवस कुठं आता राहत होतं आमच्या वसगड्यात आमच्या मामीच्या राहत होतं, म्हणजे जास्त पाणी आल्यानंतर मग गेला कसं पाणी आलं, इथं पाणी आलं तेव्हा आम्ही चालत आलं असं, आणि इथं गेलो तिकडं घरला चालत त्यांच्या तिकडं, आणि आमची मजे घेऊन गेलो पाण्यात चालत। अशा लहानग्या चिमुकल्यांपासून ते महिला असतील किंवा सगळेच पूरग्रस्त असतील, यांच्या एक ना अनेक अशा व्यथा आहेत, तर या ज्या व्यथा आहेत किंवा ह्या ज्या प्रचंड भयंकर अशा उद्भवलेल्या समस्या आहेत, याकडे शासनाने वेळीच लक्ष देणं फार आवश्यक आहे। आपण बघू शकताय की इथं घरांची अवस्था देखील काय झाली, अक्षरशः छप्पर देखील त्याला राहिलेलं नाही, त्यापासून एक खोली आम्हाला निघली नाही अजून चिखलाची, एवढं चिखल आहे। किती चिखल आहे साधारणतः? साधारण गुडघाभर चिखल आहे की आत्ताशे घरात, आता आत्ता माझ्या 3 खोल्या आहेत त्या आहे तसा चिखल तेवढा आहे, एका खोलीत मी सकाळपासून काढते चिखल, सकाळपासून काढते सकाळी 9 वाजता मी आले इकडे। घरातल्या वस्तूंची काय अवस्था? वस्तूंचं सगळं म्हणजे सगळं बादच झाले, अजून आम्ही आतला दरवाजा पण उघडला नाही, गहू ज्वारी आणि म्हणजे तिकट ही केलेलं सगळं। तर मावशी मला एक सांगा की साधारणतः आता हे 8-9 दिवसापासून या महापुराला सगळे सामोरे जात आहेत, हो, तर तुम्ही मला हे सांगा की शासनाकडून काय मदत आतापर्यंत? आतापर्यंत शासनाकडून म्हणजे काय आहे की हे आपलं थोडं थोडं पॅकिंग देते ती ही गावोगावची लोक, एवढंच शासनाकडून मिळते का लोकांकडून? लोकांच्याकडून मदत मिळते आम्हाला, ह्याची तुमच्या महाराजांची सगळी लोक जी आहेत ना इकडची सोलापूरच्या साईडची तिकडची लोक येतात आम्हाला करून प्यायचं म्हटलं तरी काय सुद्धा राहिलं नाही, सगळ्या घरात तुम्ही पाहिजे तर प्रत्यक्ष जाऊन बघा, प्रत्येकाच्या घरोघर पाहणी करा,
आता आम्हाला जेवायला म्हटलं ना, चहा करायला म्हटलं तर काय नाही, सगळं तेला मिठा जेवाय, सगळं चटणी मीठ, सगळं पिठं, गहू, डाळी सगळं भिजलं. आता आम्हाला कपडे बदलून घालायचे म्हटलं तर तुम्ही आता आणून दिली म्हणून, नाहीतर आम्हाला आता हे असं अवस्थेत पाहुण्यांच्याकडे गेलेलो म्हणून तर आम्ही असं आलो या. मुलगी एक बाळ झाली आहे माझी, 2 महिने झाल्या ती, तिकडं पाहुण्यांच्याकडे ठेवून आलो या. आता आम्हाला घरात चहा प्यायचं म्हटलं तर काय नाही. नेमकी अवस्था म्हणजे काय, चालू वर्षाचा आत्तापर्यंत आलेल्या पुरांपेक्षा सर्वात मोठा पूर आलेला आहे. लोकं म्हणजे गाफील होती सुरुवातीला, इतका येणार नाही, पण त्यांच्या अपेक्षेपेक्षा मोठा पूर आला आणि त्यामुळं लोकांचं अतिशय हाल झाले. लोकांची राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था झाली, माळवाडी वगैरे इकडं तिकडं साहेबांच्या ह्यानी आणि काही गावच्या वगैरे अशा लोकांनी केली, परंतु लोकांचं राहण्याचं आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांची बरीच घरं पडली, त्याच्यानंतर का नाही त्यांचं आर्थिक नुकसान बरंचसं झालेलं आहे. काही जणांची घरं पडलेली आहेत, काही जणांचं सगळं घरातलं साहित्य कपडा लत्ता वगैरे आता जर का नाही इकडे जाऊन बघितलं घरांच्या समोर, शासनाकडून काय मदत मिळाली अद्यापर्यंत काही मिळाली नाही. जेवणाखाण्याची किरकोळ व्यवस्था, सामाजिक संस्था, बाहेर गावचे लोक येतात, आमच्या इथले पतंगराव साहेबांचं इथं जे हायस्कूल आहे तिकडं लोकांची व्यवस्था, जेवण खाणं राहणं आहे, अशा पद्धतीनं काही स्थानिक लोकांनी केलेले आहे म्हणजे या ठिकाणी, पण शासनाच्या वतीनं काही अजून नाही. आता इथून पुढं काय होतं आहे पाहू. काय अपेक्षा आहे तुमच्या? अपेक्षा काय, ज्या लोकांची घरं पडली आहेत त्यांची घरं उभी राहिली पाहिजे. दुसरी गोष्ट, लोकांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर इतर काय, मग कपडा लत्ता हे बऱ्याचशाच गोष्टी आहेत, पण आता सगळं जर मांडायचं म्हणलं तर शासनाकडून काय एवढ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. तर याच्यासाठी शासनानं कमीत कमी त्यांची राहण्याची काय व्यवस्था आहे पाहावी, त्यांना आर्थिक काय अडचण आहे का बघावी, त्यांना काही दिवसाचं धान्य वगैरे निदान रेशनिंगचं वगैरे द्यावं. हां, म्हणजे काही महिन्यासाठी हा समाज का नाही किंवा सगळे ग्रामस्थ म्हणा जे जे पुरात आहेत ते. तुम्ही पाहू शकताय की अक्षरशः चिखलाचा इथे रतीब पडलेला आहे आणि लोक काल किंवा आजपासून हा गाळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु खूप त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते हा गाळ काढताना. बाबा, कधीपासून काढताय तुम्ही हा गाळ? सकाळपासून काढतो की सकाळी तेव्हापासून. किती तुमच्या घरात किती गाळ? तरी सर्वसाधारण एक 1/2 फूट गाळ आहे आमच्या घरात. 1/2 फूट गाळ आहे. तो काढायला किती वेळ लागला तुम्हाला? आता एक थोडंसा निघाला आहे, अजून चिक्कार गाळ आहे, पाहिजे तर बघू शकताय तुम्ही, भरपूर पडलेला आहे गाळ. काय बाकीच्या गोष्टींची काय अवस्था? काही नाही, काही बाकीचं काही नाही आता सध्या तरी काय नाही, फक्त गाळ वगैरे घाण काढायची म्हणजे घरातली चाललेली आहे. बाहेर दिसतंच तुम्हाला असं समोर की अजूनही घाण पडलेली आहे इकडे, पण आता बघूया. आता आज या बिलोडी गावामध्ये पनशीलनगर, साखरवाडी व साठीनगरमध्ये भयानक महापुराचा फटका बसलेला आहे आमच्या समाजाला. जवळजवळ 64 फूट पाणी आलेलं होतं आणि ह्या पाणी आल्यामुळं आमच्या गावातील संपूर्ण काही पूर्णपणे काही ठराविक जवळजवळ 20-25 घरं पडलेले आहेत आणि आतोनात म्हणजे जनावरे वगैरे वाहून गेलेले आहेत. पाण्यासाठी आता सोय नाही, गुडगावर चिखल आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळं आम्हाला काही आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून घराची झाडलोट करतो आहे, पण पाण्याची जरा व्यवस्था आता होईल थोड्या वेळानं. भांडी कुठे घेऊन चाललं आहे? भांडी धुयाला धुवायला. नदीचं पाणी जरा पुढे आलेलं आहे, त्यासाठी पाण्याची सोय नाही, त्यामुळे भरपूर प्रमाणात घाण. तुम्ही हे पाणी कुठे घेऊन चाललाय? अच्छा अच्छा, म्हणजे तिथनं पाणी घेऊन येत आहे घर धुवायला. किती आहे गाळ तुमच्या घरात? बरं, किती निघलाय त्यातला? दोन हजार पाचच्या सालीचे पूर आला होता, त्यावेळी आम्हाला 2005 पुराची लेवल माहीत होती पाण्याची. त्याच्यानंतर 2006 जो आला, 2006 त्याच्यापेक्षा 1-3 फुटाने पाणी कमी होतं, त्याच्यामुळे लोकांनी 2005 हिशोबाने काय लोकांनी घरं बांधली, त्याच्यावरती वरती सामान ठेवलं आणि त्याच्यानंतर पाणी वाढल्यानंतर लोकांनी घर सोडलं. मग 2005 पाणी इथपर्यंत आलं नाही, त्या ठिकाणी लोकांनी जनावरं सुखरूप बांधलीत. मग ते बांधले असताना तिथंही पाणी आल्यानंतर लोकांनी जनावरं पूर्णपणे मोकळी सोडून दिलीत. मोकळी सोडून दिल्यानंतर काय असेल ती बोटेत नावेत पाणी वाढल्यामुळं जनावरं सोडून दिली. हा, जनावरं सोडून दिली दावे कापून. मग त्याच्यानंतर जे काय असेल ते लोक बोटीवारे नावारे बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर पाणी वसरायला जवळजवळ 4-5 दिवस लागले. 5 दिवसानंतर आत्ता घराकडे आल्या अवस्था,
तर लोकांनी जे 2005 जे अंदाज बांधला होता तर त्याच्यापेक्षा जास्त पाणी गेलं आणि त्याच्यामुळं माझी स्वतःची एक गाय आणि एक रेडी पुराच्या ह्याच्यात एक गाय आहे ती फक्त वाहून गेली आणि रेडी आहे ती फक्त मृत्यू मेलेले आता आणि त्यात त्याच्यानंतर ना काही जनावरं कुत्री उपाशी असल्यामुळं काही जनावरं काही बारकी जनावरं हाताला लागतील कुत्र्यांची ती कुत्र्यांनी मारून खाल्लीत म्हणजे शेरडं किंवा काही मशा असतील त्या ते तिकडं खूप लांब शेताच्याकडेला तिकडं टाकलेले आहेत पाहिजे तर तुम्हाला तिकडं शूट करायला मिळेल. मावशी काय अवस्था आहे आता? हे तुमचं घर आहे? हो, हे माझं घर आहे. नकोसा उत्तम कांबळे. माझ्या वडिलाचं नाव नाना मुरार रांजणे. त्यांच्या घरात मी राहिली. काय अवस्था आता घराची? काहीच नाही. आता सगळं पाहून गेले तेव्हा कधी पत्र होत भाऊतनी पत्र बित्र मारले सगळं पाहून गेले तेव्हा कधी काय नाही. बँकेचे 2 पुस्तक गेले. म्हणजे ह्या एक भुईगली ते बँकेचं पुस्तक तिकडं पलीकडं पण बँकेचं पुस्तक एवढं सगळं गेले. माझं काय दिक्कत राहिलं हो काय सारे धुया चालू या हातरून कांबरून सगळं गेले काय नाही. काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून? काय असेल ती तुमचं आहे का नाही मी काय सांगणार. आता तुम्ही काय देणार काय नाही ती हा काय दिक्कत नाही. आम्ही एक लेख आहे एक नातू आहे माझ्याजवळ हितात्ता मला बरं नव्हतं चला मारव होतो म्हणताना आणलंय ते आता काय म्हणतो. अक्षरशः डोळे पानवणारे आणि हृदय पिळवटून टाकणारे अशा इथल्या लोकांच्या किंवा पूरग्रस्तांच्या व्यथा आहेत. काय अवस्था आहे नेमकी आता? नेमकी अवस्था म्हणजे आम्हाला कपडेसुद्धा घालायला नाही. 100 पॅन्टोज आहे आम्ही आणि सरकार याला काही सुद्धा करत नाही. सरकारने काही सुद्धा केलं नाही. आमचे कपडे सगळे वाहून गेले. सगळे वाहून गेले आहेत. कागदपत्र पाक मी घरात जायची आवश्यक सुद्धा आमची नाही. घरातल्या वस्तू वस्तू बिस्तू पाक खराब झालेले आहेत आमच्या घरातल्या. आणि आपले ज्या तुमच्या डॉक्युमेंट्स असेल आधार कार्ड वगैरे रेशन कार्ड ह्या शासनाने आम्हाला आहे अशा पद्धतीने सर्वांना करून द्यावेत हीच आमची शासनाकडे विनंती आहे. आणि शासनाने होते हो लवकर तेवढ्या लवकर आम्हाला आत्ता सध्या ज्या आम्ही पाण्यामध्ये आहोत आत्ता सध्या म्हणजे आमचा घरातील गाळ जोपर्यंत गुडघ्यापर्यंत आहे तो आम्ही काढायला सुरुवात केली आहे. तरी आम्हाला कुठल्या पाण्याचा टँकर बिंकर असा कुठल्याही प्रकारे शासनानं आम्हाला हे केलं नाही. तरी मी शासनाचा जाहीर निषेध करतो आहे. नेमकं काय घडलं होतं त्यावेळी? ज्यावेळी पाणी नदीचं वाढत होतं त्यावेळी पाणी वाढत असताना की प्रशासनाने आम्हाला अशी ठोस अशी भूमिका घेण्यासाठी कोणतंही सांगितलं नाही की तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडा असं करून जेणेकरून की नॉर्मली असं सांगण्यात आलं की आम्हाला की फक्त पाणी वाढणार आहे आणि तुम्ही तुमची सोय करून घ्या किंवा बाहेर निघा. पण जसं असं एखादी प्रशासनाची जर गाडी फिरली असती तर अनाऊन्स करत तर लोक सिरियस घेतलं असतं लोकांनी आणि लोकांनी बऱ्यापैकी स्थलांतर केलं असतं जेणेकरून पाणीची लेवल जास्त होणार आहे 2005 लेवलपेक्षा जास्त होणार आहे असं जर का सांगितलं असतं तर लोक पहिलेच बाहेर पडले असते. तुम्ही कसं बाहेर पडलं? कसं बाहेर पडलो म्हणजे रात्री आम्ही 10-10:30 वाजेपर्यंत आम्ही लोकांनाच बाहेर काढत होतो की जेणेकरून 2-3 ट्रॅक्टर आले होते अवेलेबल त्यामध्ये लोक बसून आम्ही बऱ्यापैकी लेडीज वगैरे बाहेर काढल्या. मुले इथेच थांबली होती. पाण्याची लेवल काय होते वाढते पाणी की कमी होते किंवा स्थिर राहते याच्यावरती आम्ही ठरवलं. सकाळी ज्यावेळी आम्ही उठलो त्यावेळी की पाण्याची लेवल जास्तच वाढते असं समजल्यानंतर आम्ही थोडे स्थलांतर केलो. पण बऱ्यापैकी लोक तरी पण आतच राहिले होते अडकले होते किंवा पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे ते आत अडकले होते. काय सांगाल? ह्या वर्षीच्या पुराचा एक तर नेमका अंदाज नव्हता हे तर कुणालाच. 2005 पूर हे सगळ्यांनीच बघितलं होता. पण 2005 4 फुटांनी जास्त पाणी आलं यावर्षी त्यामुळं भिलवडीमधल्या कुठलाच कोपरा असा रिकामा राहिला नाही की जिथं पाणी आलं नाही. प्रत्येक घर पाण्याखाली गेलं आणि बऱ्यापैकी लोकांनी असं काही समज धरला होता की 2005 ज्या घरातनी पाणी आलं नव्हतं बऱ्यापैकी त्या घरात लोकांनी आपलं घरातलं सामान ठेवलं आणि ह्या 2019 पुरात त्या घरातसुद्धा पाणी गेलं आणि जी लोकांनी बचावासाठी सामान तिथं ठेवलं होतं तेसुद्धा सामान भिजून गेलं. शासनाचे प्रयत्न काय जाणवले का तुम्हाला मदत करताना? शासनाचे प्रयत्न आता मी स्वतः पाण्यात 6 दिवस होतो. तुम्ही स्वतः पाण्यात होता 6 दिवस? 6 दिवस पाण्यात होतो. इथं ह्या समाजात आम्ही जवळजवळ 15 पोरं अडकलो होतो. इथनं आम्हाला बाहेर काढायच्या ह्यानं आम्हाला बोट आली होती म्हणजे सोमवारी मंगळवारी बोट आली होती. पण इथं बऱ्यापैकी 1-2 पेशंट होते जरा बाहेरचे बायका वगैरे होते त्या पण महिलांना वगैरे काढलं
आणि त्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर निघायसाठी निघलो त्या टायमाला कुठे तर दुसऱ्याकडले कुठले तर पेशंट होते त्यांना बाहेर काढायसाठी आम्हाला नेऊन गावात सोडलं. गावात सोडल्यानंतर तिथनं परत मग जे आम्हाला जी सोय करायला लागली, आम्हाला काही नंतर बोट न्यायला आली नाही काय नाही, मुलं होती त्यामुळे पहिल्यांदा महिलांना प्राधान्य दिलं, त्यांनी महिला बाहेर काढायचं होतं, मग आम्ही मुलांनी आमची आम्हाला सोय करून घेतली तिथं गावात कुठं थांबलं. 6 दिवस तुम्ही म्हणजे कसं मते हे केलं? पाण्यातूनच एका ठिकाणीच फक्त राशन वगैरे कुठं मिळत होतं, आम्ही ते पाण्यातनंच पोहोच जाऊन वगैरे राशन घेऊन आलो. म्हणजे तुम्ही ती रेशन आणताना पाण्यातनंच पोहोच जायचं? हां, पाण्यातनंच पोहोच गेलो. परत परत म्हणजे पाण्याची पातळी जवळ 2005 पेक्षा पण अत्यंत वाढायला लागली, पोहायसुद्धा हे झालं, कठीण झालं. त्या टायमाला मात्र पुराचं जे पाणी आलं होतं, पाणीसुद्धा संपलं होतं त्या घरातलं, ते पुराचं पाणीसुद्धा उकळून पिलं. तुम्ही ते पुराचं पाणी उकळून पिलं? उकळून पिलं. बऱ्यापैकी लोकांनी तर पावसाचं पाणी साठवून साठवून पिलं. आता आमच्या बरोबरचे दुसऱ्या इमारतीत राहिले ते, त्या घरातसुद्धा पाणी होतं, सिंटेक्समध्ये कधीचे काही सिंटेक्स भरून ठेवलेले ते सुद्धा पाणी पिलं. आणि खात काय होता मग तुम्ही 5-6 दिवस? हेच भात तांदूळच फक्त एका दुसऱ्या दुकानात मिळत होतं, बाकी राशन्स गावात लागल्या संपलं होतं, कारण गावात जवळजवळ 1.5-2 हजार माणसं राहिले होते आणि त्यांना बाहेर काढायला इतकी जास्त म्हणजे तात्काळ सुविधा काय नव्हती. निष्फळ प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे. पहिल्या 2 दिवस आहे ना, बोट 2 ते 3 दिवस एकच बोट यूज करत होते लोकांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी, पण त्यांचं कर्तव्य होतं की प्रशासनाला भाग पाडायचं की पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी 2-3 NDRFच्या टीम इथं दाखल झाल्या पाहिजे होत्या, की ज्या झपाट्यानं पाणी वाढतं आहे त्या पद्धतीनं तुम्ही पावलं उचलायला पाहिजे होती की लोकांना बाहेर तुरंत काढलं पाहिजे. पण तुम्ही स्वतः नेते 5-6 लोक त्या बोटीमध्ये बसतात, त्या बोटीची कॅपॅसिटी 20 लोकांची, तर त्यामध्ये 5-6 लोक तुम्ही इथूनच आत जात आहे आणि आतमधून तुम्ही फक्त 15 ते 14 लोक घेऊन येत आहे, तर तुमचं एक कर्तव्य होतं की एक माहितीगार जो व्यक्ती आहे तो त्या बोटीमध्ये बसवायचा आणि जेणेकरून तुमच्या ठिकाणी दुसरे दोघे तिघे लोक बाहेर निघले असते. सरकार कमी पडलं निश्चित. महापुराशी सामना करण्यात सरकार कमी पडलं, ढिसाळ कारभार आहे सरकारचा आणि आम्ही त्या सरकारचा धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो. आणि या ठिकाणी भिलवडी पनशीलनगरमध्ये साठेनगर आणि जो काही दलित वस्ती आहे यामध्ये भरपूर घरांची पडझड झालेली आहे. ह्यातल्या लोकांची परिस्थिती अशी गंभीर आहे, ज्यांची कच्ची पक्की घर आहेत तेसुद्धा आता उभे आहेत भिंती, पण ते कालांतराने पडण्याची शक्यता आहे, त्यामध्ये पुन्हा जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तर सरकारने आमचं कुठेतरी चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करावं आणि आम्हाला पक्की घरं तिथं निर्माण करून द्यावीत, जेणेकरून आम्ही तिथं राहू शकतो. की नाहीतर असं होणार, आता ह्यामध्ये कसं होते की आता 2019 आता 4-5 वर्ष आम्ही काहीतरी पावलं उचलतोय, कुठंतरी प्रगती करायचा प्रयत्न करतोय, तर पुन्हा अशी आपत्ती येते आणि पुन्हा ते सर्व शून्यावरती येतो आम्ही. मग त्यातून आम्हाला काहीतरी मार्ग शासनाने काढून द्यावा, शासनाने ठोस अशी मदत करायला हवी. हां, ठोस अशी मदत करावी जेणेकरून आम्हाला या आपत्तीतून मुक्त करावं त्यांनी, नाहीतर वारंवार असं आम्ही थोडीफार आम्ही झटून प्रगती करतोय आणि त्यामध्ये पुन्हा सगळं आमचं त्यामध्ये निघून जाते, वाहून जाते. तुमची जी तात्पुरती मदत पुनर्वसनाचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणची नेमकी कशी अवस्था होते? त्या ठिकाणी आमची राहण्याची खाण्याची सोय विश्वजित कदमांनी केली होती, जे आमचे आत्ताचे एक आमदार आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारे राहण्याची खाण्याची सोय केलेली होती. परंतु आम्हाला दुःख याचं आहे की आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी आम्ही ज्या ठिकाणी आमचं स्थलांतर केलं होतं त्या ठिकाणी येण्याची त्यांनी हे घेतली नाही की लोकांच्या समस्या काय आहेत तिथे येऊन जाणून घ्याव्या. प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी स्थलांतरित केले ते एका ठिकाणी 1-2 ठिकाणी आले असतील, भेटून गेले असतील, परंतु त्यांचं कर्तव्य होतं की ज्या ज्या ठिकाणी लोक आहेत तिथं त्यांची व्यवस्था बरोबर आहे, सुरळीत आहे, त्यांचं जीवनमान कसं आहे, त्यांचे म्हणजे राहणीमान म्हणजे आजारी आहेत ते कसे आहेत काय आहेत, त्यावरती त्यांनी थोडं सर्व टीमवरती सर्व ज्या ज्या ठिकाणी स्थलांतर केलं होतं तिथं जाऊन त्यांनी विचारपूस करावी होती असं आमचं मत आहे. ओके. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शुभ्रता अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.